सरकार केव्हापासून इतिहास संशोधक झालं, वाघनखांच्या मुद्द्यावरून राऊतांचा हल्लाबोल। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे येत्या नोव्हेंबर महिन्यात लंडन येथून आणण्यात येणार, यासाठी 1 ऑक्टोबर रोजी लंडन येथे जात असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। यावर प्रतिक्रिया देत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, महाराजांनी वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला हे सत्य आहे, अनेक हत्यारांचा वापर महाराजांनी केला, पण हे सरकार केव्हापासून इतिहास संशोधक झालं, कारण हे सरकार म्युझियममधली वाघनखं आणतायत ती शिवकालीन असू शकतात, आम्ही त्याचा आदर करतो। इतिहास त्यांनी वाचला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आता त्यांच्यासाठी वाघनखांपर्यंत पोहोचलाय, कारण आता निवडणुका आल्या आहेत। वाघनख महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला हे सत्य आहे, हा दिग्विजय, याला दिग्विजय म्हणतो आम्ही। इतिहासाला कलाटणी देणार ते अचाड असं सहा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक हत्यारांचा वापर केला, त्याच्यामध्ये आपण भवानी तलवारीचा उल्लेख करतो, अफजलखानाला मारलं त्याचा उल्लेख करतो, शाहिस्तेखानाची बोटं छाटली त्या तलवारीचा उल्लेख करतो, पण आमचं सरकार कधीपासून इतिहास संशोधक झालं? स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना शंका आहे वाघनखांविषयी, आणि तुम्ही एका म्युझियममधली वाघनखं घेऊन शिवाजी महाराजांची म्हणून दाखवताय, ती फसवणूक आहे, त्याला कोणताही आधार नाही, कोणताही पुरावा नाही, अर्थात ती शिवकालीन असू शकतात, आम्हाला त्याबद्दल आदर आहे, आम्ही त्यांचा सन्मान करतो, पण इतिहास त्यांनी वाचला पाहिजे। फक्त भावनिक राजकारण करून शिवाजी महाराजांच्या नावानं गेल्या 2014 पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आम्हाला आहे असे मोदींचे जेव्हा होर्डिंग लागले होते, ते आता वाघनखापर्यंत होऊन पोहोचले। शिवाजीराजांचं स्मारक समुद्रात कसं राहिलं, पण निवडणुका आलेल्या आहेत, निवडणुकीसाठी हे असे भावनिक मुद्दे आणायचे, बाकी काय। सर कोण संजय राऊत असं मुख्यमंत्री बोलले आहेत, त्यांच्या सर शीतल म्हात्रे बोलतील मुख्यमंत्री, शीतल म्हात्रेंचा आणि मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? कोण संजय राऊत हा बरोबर प्रश्न विचारला, जसं आम्ही म्हणतो कोण शिंदे, आमचा प्रश्न आहे कोण शिंदे, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे कोण शिंदे, संजय राऊतांविषयी हा प्रश्न पडू शकत नाही, आम्ही निष्ठावान आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना या संदर्भात आमच्या निष्ठा या वादातीत आहे, त्याच्यामुळे निष्ठावंतांविषयी बेईमान लोकांना हा प्रश्न पडू शकतो, पण महाराष्ट्राला प्रश्न पडला कोण शिंदे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।